भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक आज नागपुरातील कोराडी येथे पार पडली. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रत्येक निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची असते आणि येणाऱ्या 5 राज्याच्या निवडणुका या तर आहेच आणि आपण त्या जिंकूच, पण 5 राज्याच्या निवडणुकीत विजय मिळो न मिळो पण देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदींच्याच हातात द्यायची आहे. आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा दिली असे चंद्रशेखर बावनकुळेजी, आपले सहप्रभारी माननीय जयभान सिंग पवैयाजी, नुकतेच पुन्हा एकदा मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये निवडून आलेले आपले दुसरे सहप्रभारी माननीय धुर्वेजी, आपल्या राष्ट्रीय मंत्री पंकजाताई मुंडे, दुसऱ्या राष्ट्रीय मंत्री आणि ज्यांनी राजस्थानच्या विजयामध्ये प्रचंड मेहनत केली अशा विजयाताई रहाटकर, आपले विधान परिषदेचे गटनेते प्रवीणजी दरेकर, या ठिकाणी उपस्थित सर्वच आपले पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंद आहे की आई जगदंबेच्या सानिध्यात कोराडीमध्ये आपली ही बैठक होते आहे. आपले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजींनी अनेक वर्ष या भागाचं प्रतिनिधित्व केलंय आणि अतिशय सुंदर या मंदिराचा विकास देखील त्यांनी केलाय, त्यामुळे जाताना सगळ्यांनी आई जगदंबेचं दर्शन घेऊन जावं अशी देखील आपल्या सर्वांना विनंती करतो. आज खरं म्हणजे ही बैठक होत असताना एकीकडे 3 राज्यांमध्ये मिळालेला प्रचंड मोठा विजय, या विजयाचा उत्साह आपल्या मनामध्ये आहे आणि त्याचवेळी येणारी लोकसभा निवडणूक या निवडणुकीचं आवाहन देखील आपल्यासमोर आहे. आव्हान मी या अर्थाने म्हणतो की प्रत्येक निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची असते आणि आता अनेक लोक असं म्हणत होते की ही जी काही 5 राज्यांची निवडणूक आहे, रन अप टू लोकसभा आहे, लोकसभेचं जे काही आहे ते या राज्यांमध्येच त्याचा निर्णय होणार आहे, पण त्याही वेळेस माझं मत ठाम होतं की 5 राज्यांच्या निवडणुकीत विजय तर आपल्याला मिळेल, पण या 5 राज्यात विजय मिळो का न मिळो लोकांनी एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवली आहे की देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्याच हातात द्यायची.